महानगरपालिकेची स्थायी समितीची ऑनलाईन सभा बुधवारी मुख्यालयातील आयुक्त दालनासमोरील सभागृहात स्थायी समिती अध्यक्ष संतोष शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करून त्यांना मंजुरी देण्यात आली. यावेळी कळंबोली येथील कम्युनिटी सेंटरमधील मेडिकल ऑक्सिजन सुविधा विना विलंब व विना खंडित आवश्यकतेसाठी 4 सिलेंडर महानगरपालिका अधिनियम कलम 67(3)(क) तसेच महानगरपालिका अधिनियमानुसार घेण्यास मंजुरी देण्यात आली. पनवेल महानगरपालिका हद्दीतील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्या जागेवर हायवेच्या दुतर्फा बाजूस वृक्षारोपण करण्याच्या कामास परवानगी देण्यात आली. तसेच पनवेल महानगरपालिकेच्या विविध विभागाकरिता सन 2021-22 व सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी व सन 2023-24 निविदा मंजूर होईपर्यंतच्या कालावधीसाठी आवश्यकतेनुसार कार्यालयीन कामकाजाकरिता आवश्यक छपाई करणे कामी जाहीर ई निविदा प्रसिद्ध करून दर निश्चित करण्याचा विषय, पनवेल महानगरपालिकाकरिता कीटकनाशके व रासायनिक जंतुनाशके पुरवण्याबाबतचा विषय व पनवेल महानगरपालिका मालकीचे व्यापारी संकुलातील बिगर निवासी गाळे आरक्षणानुसार हस्तांतरित करणे व हस्तांतरित शुल्क आकारणी करण्याच्या विषयावर चर्चा करून ते स्थगित करण्यात आले. पनवेल महानगरपालिका हद्दीतील केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियानाअंतर्गत सन 2015-16 सन 2016-17 अंतर्गत हरित क्षेत्र विकसित केलेल्या वृक्ष लागवड व लॉन या झालेल्या कामाची निगा दुरुस्ती देखभाल करण्याबाबत सन 2019-20 ते 2021-22 करिता 24 महिन्याकरिता वार्षिक दर मंजूर करण्याबाबत हा विषय स्थायी समितीने नामंजूर करून नवीन निविदा काढण्यास सांगितल्या आहेत.